नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। आज मी बनवणार आहे चिकन बिर्याणी। चला तर आपण साहित्य बघूया काय काय घेतलंय ते। चला तर मी तुम्हाला साहित्य दाखवते मी काय काय घेतलंय। आणि हे बघा, मी अर्धा किलो चिकन घेतलंय, स्वच्छ धुवून घेतलंय। मी अर्धा किलो बासमती तांदूळ घेतलेत। आणि हा घरगुती मसाला 2 चम्मच घेतलाय मोठे। आणि हा काश्मीरी लाल पावडर घेतलाय 2 चम्मच छोटे। आपला बिर्याणी मसाला आहे ना, वेज बिर्याणी मसाला, तो घेतलाय 1 चम्मच। आणि हा चिकन बिर्याणी मसाला घेतलाय 1 चम्मच छोटा। आणि हा धना पावडर, लिंबू, हिरवी मिरची घेतली 4-5। आणि ही लवंग, चक्रीफूल, मोठी वेलची, हिरवी वेलची। आणि ही दालचिनी घेतली 4-5। आणि काळी मिरी घेतली 4-5। आणि थोडेसे जिरे, आणि दही, हळद, आणि चवीनुसार मीठ। चला तर मी आता तुम्हाला ही सर्व चिकनला मी मॅरिनेट करायला ठेवते। हे बघा, पहिले मी थोडंसं आपला घरगुती मसाला टाकते। आता लाल ही काश्मीरी लाल पावडर टाकते। हे आपला बिर्याणी मसाला टाकते, वेज बिर्याणी। आणि हा चिकन बिर्याणी मसाला, हा धना पावडर, आणि हिरवी मिरची पण आपण ह्याच्यातच टाकायची। आणि हे खडे मसाले घेतले ते पण आपण ह्याच्यातच टाकायचे। आणि ही अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घेतली, ती पण आपण ह्याच्यामध्येच टाकायची। आणि ह्याच्यामध्ये मी हळद टाकते 1 चम्मच। एक मोठा चम्मच आपण हळद टाकायची। आणि चवीनुसार मीठ टाकायचं। मी मोठा 1 चम्मच मीठ घेतलं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं। आणि आपण आता दही टाकायचं। आपल्याला 2, 3, 4, 5 मी मोठ बघा छोटे 5 चम्मच टाकले मी दही। आता मी हे चांगलं असं मॅरिनेट करून घेते। सर्व मसाले अगोदरच टाकले ना, बिर्याणी छान होते। दही जास्त पण नाही टाकायचे, आपण टमाटा पण टाकणार आहे ना नंतर, तर आपली आंबट पण लागू शकते। आता ही मॅरिनेट झाले। आता मी याला झाकण मारून याला मी फ्रीजमध्ये 1 तास तर मुरायला ठेवते। चला मी आता ना बिर्याणी बनवायला घेते। 1 तास झाला आहे, 1 तास आपलं चिकन चांगलं मॅरिनेट झालं आहे। आता मी इकडे पाणी गरम करायला ठेवलं आहे। मी आता चिकनला फोडणी देते, त्याच्या अगोदर मी कांदा भाजून घेते। आता गॅस पेटवते आणि पहिला कांदा पण तळून घेते। आणि मी मग अशी तुम्हाला लिंबू टाकायला सांगायचं विसरली होती, त्याच्यामध्ये आपण ना मॅरिनेट करतानाच ना लिंबू पिळायचा, नाही तर मी आता पिळते, मग अशी विसरले ना मी। बघा, लिंबू पिळून घेते अर्धा। आता याच्या वगैरे बी काढून टाकायचे। तेल गरम झालंय आणि मी आता बघा, मी 5-7 कांदे कापून घेतलेत मोठे, 2 टोमॅटो घेतलेत मोठे, आणि कढीपत्ता घेतला आहे। आणि आपण मटण आपण तेलामध्ये फ्राय करूच तर ना शिजूच तर आपण तांदूळ धुवून ठेवायचे 10-15 मिनटं अगोदर भिजत ठेवायचे तांदूळ धुवून। चला आता मी कांदा फ्राय करून घेते पहिला, तेल गरम झाले। आपण मस्त असा ब्राऊन कलर येईल तोपर्यंत कांदा तळून घ्यायचा। हे बघा, आपला कांदा चांगला भाजून झालाय, एकदम ब्राऊन कलर आलाय। मी आता हा कांदा काढून घेते। कांदा पण थोडासा अर्धा काढून घ्यायचा। जेव्हा आपण लेयर लावतो ना तेव्हा आपण कांदा तो टाकायचा।
किती छान भाजला आहे। आता मी ह्याच्यातच फोडणी देते चिकनला। पहिला कढीपत्ता टाकते, टमॅटो टाकते, टमॅटो जरा फ्राई होऊ देऊ आपण तेलामध्ये। झाले, आता आपण मी त्याच्यामध्ये चिकन टाकते। थोडंसं आपण हलवून घेऊया, मॅगिनेट केलेलं चिकन आहे ना, आपली याच्यामध्ये टाकते। आता चांगला हलवून घेते आणि मी 6 चम्मच तेल ओतलेलं आहे याच्यामध्ये। तेवढा ह्या चम्मचने मी 6 चम्मच तेल ओतले। मी 1/2 किलोची बनवत आहे ना, 1/2 किलो चिकन आणि 1/2 किलो तांदूळ घ्यायचं, आपलं परफेक्ट बॅलन्स होतं, त्याला परफेक्ट होतं ते। आपण हे जरा चिकन आपण मसाल्यामध्ये शिजू देऊया। बघा आपलं चिकन शिजत आहे ना, तोपर्यंत आपण तांदूळ पाणी गरम करायला ठेवलं होतं। मी त्याच्यामध्ये 1/2 लिंबू पिळते, म्हणजे आपला भात फडफडीत आणि पांढरा शिपट होतो। त्याच्यामध्ये लिंबू पिळते 1/2 आणि याच्यामध्ये 2 चम्मच मीठ टाकते। 2 चम्मच मीठ टाकते। आता हे तांदूळ शिजायला याच्यामध्ये टाकते। मी हे जरा हलवून घेते। आता आपण 80% तांदूळ शिजवून घेऊया। हे बघा चिकन आपण आता शिजवून, आता मध्ये आधी असं हलवून घ्यायचं आणि आपण ह्याच्यामध्ये अजिबात पाणी ओतायचं नाही। ते दह्याचं पाणी ह्याला सुटतं, चिकनचं पाणी सुटतं, तेवढ्यातच आपण शिजवून घ्यायचं। हे बघा आता आपण तांदूळ शिजलेत का बघूया आपण। हे बघा तांदूळ चांगले शिजलेत। हे बघा आता मी हे तांदूळ ह्याच्यामध्ये टाकते ग्रेव्हीमध्ये। हे बघा आपली चिकनची ग्रेव्ही पण तयार आहे। हे बघा चिकनची ग्रेव्ही पण तयार आहे। आता मी भाताचा गॅस बंद करते आणि हा भात ह्याच्यामध्ये टाकते। हा भात ह्याच्यामध्ये असं आपण टाकूया ग्रेव्हीमध्ये। आणि आपण मग अशी तळून घेतलेला कांदा आता हा कांदा ह्याच्यामध्ये टाकते। आणि तुम्ही जर कोथिंबीर खात असाल ना, कोथिंबीर पण अशी टाका त्याच्यावरती। आता माझ्या घरात कोण कोथिंबीर खात नाही ना, म्हणून मी नाही टाकत। आता मी त्याच्यावर असं थर लावते। बघा मी हा कांदा ह्याच्यावर टाकते। आता हा कांदा सर्वच टाकते याच्यावर। आता हा सर्व कांदा याच्यावरती टाकते। बघा आता हे तांदूळ ह्याच्यामध्ये थोडेसे राहिले आहेत, हे पण याच्यावरती टाकते।
पण करत परत ला हे बघा आपला सर्व थर लावून झालाय. मी आता त्याच्यावरती आता एक तवा ठेवते. आणि तव्यावरती ही कढई ठेवते आणि ह्याच्यावरती झाकण मारते. बघा झाकण मारून आता हे आपण अर्धा तास तर आपण वाफ काढून घेऊया. कमी गॅस करू ना, गॅस कमी करायचा. अर्धा तास झालाय. आता आपण बघूया आपली बिर्याणी तयार आहे का. बिर्याणी तयार आहे, शिजलेली दाखव. किती छान शिजलाय भात. आता बिर्याणी रेडी आहे. आता मी गॅस बंद करते. कसे भाताचे एक एक दाणे असे उभा राहिलेत बघा, किती छान. बिर्याणी बनवून तयार आहे आणि माझी रेसिपी आवडले तर बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन पण दाबा. आणि माझ्या व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. बाय.